डायरेक्ट 4 वर्षानंतर मी सासरमा पाय ठेवा होता, त्यामुळे जय पण खूप खुश होता आणि मी पण. ह्या म्हणा फुई सासू आहेत ज्या दुकान चालवतेस पाटील कोल्ड्रिंक्स म्हणीसन, आणि ह्या म्हणा सासरा आहेत. तर जय तर खूप खुश होता. त्यानंतर आम्ही मेडिटेशन टाकले ना, तर त्यांना मिटिंगनासाठी मी गवत या लोटन काकांत आहेत या इथला भारी भरतोस म्हणा डायरेक्ट पाय पडी राहतात. मलाच म्हणे लाज वाटे. नंतर घरून थोडीशी गोधडीशी आम्ही मी आणि मम्मी मी आम्ही 14-15 गोधड्या एकत्रशी टाकतो जर लागणं जोरवर इतर. आणि मेडिटेशन टॉक आमना दुसरा दिन चालू आहे ना. ह्या सर येतच शादाना इतला भारी त्यासनी खूप चांगल्या पद्धतीतून म्हणून स्वागत कर मेडिटेशनने महत्त्व सांग थोडकामा. आणि नंतर मग कार्यक्रमला आम्ही सुरुवात करी. जास्त आम्ही असं प्रमोशन किंवा पब्लिसिटी करेलनी होती, त्यामुळे लिमिटेडच साधक येलो त्यात, म्हणजे नवीन येलो त्यात मेडिटेशनासाठी लोके. आणि मला जास्त गर्दी पण नको पाहिजे होती कारण मलाच त्रास होता मग आखो. पण चांगली संख्या उपस्थित होतीच ते म्हणतात ज्या नशीब माहीत आलेच भेटेल, आणि ते प्रीमा होतं त्यामुळे या बड्या भाग्यशाली आत्मा होतात ज्या मेडिटेशन टॉकला हजर राहणार. आणि खूप जण असे त्यानंतर मग फोटो काढात सेल्फी काढात खूप मज्जा उनी मेडिटेशननं महत्त्व समजली तर कसं काय करा. आणि दुसरा दिन आखो आम्हाला मेडिटेशननं शिबिर होतं 1 तासनं, टॉक 1 तासनं होतं आणि मेडिटेशन शिबिर 1 तास होतं. त्यानंतर कोणी फोटोशूट करं मग ह्या दादान त्या त्यासना घर गेत होतं, आम्ही त्यासनी चहा पाणी बोला होतं. मग मेडिटेशन टॉक तर नीट होईगे पण शिबिरनं लोकेसने माहीत पडायला पाहिजे, त्यासाठी मग मी घर जायचं. मग मी व्हिडिओ बनाडा आणि जे संस्कृती फाउंडेशन आमना ग्रुप आहे त्या ग्रुपवाला असले मी सेंड करा की तुम्ही टाका. म्हणजे 4 लोके आखो जास्त येतील काल दिसा मेडिटेशन शिबिर फुकट मग आहे तर लोकेसनी येवाले हरकत नाही असं म्हणून व्हिडिओ बनाडा घर जायसन. तर चाल परत कोण साडी नेसावे सासर मामी साडी पण नेस सासर नाही की मी साडी नाही नेसच पण या हप्ताले ना इथली दगदग होती ना म्हणून मी गाऊन टाकले ना मजमा. मग मेडिटेशन शिबिरनं पूर्ण दिवस अरेंजमेंट करा हा यान ते यान पण संस्कृती फाउंडेशन मग त्या मेघाताई मिलिंद दादा आणि संगीत वगैरे त्या जोदडे सर्व म्हणजे खूप जण असते प्रतिमा खूप मस्त सपोर्ट करा. मला जाणवणं पण नाही की मी कार्यक्रम एकली समायर अनुभव त्यासनीच बट आवरिली. धं कार्यक्रमना टाईम 7:30 दिला होता आणि मी लेट पोचलो. आई पिलू मस्त गुरुकार्य करे आणि या त्या पिलूना मायबाप शेतस सगळ्यासनी खूप मन लाई सन गुरुकार्य करप ते काल घे. तर पहिलाच चक्कर त्या असं कुठलं तरी मेडिटेशन शिबिर अटेंड करा आणतात. टेक्निकल टीम संगीत आणि मिलिंदनी समायली ती, त्यामुळे बराच प्रॉब्लेम कमी येतात. आणि चांगल्या उपस्थितीमा त्या दिन मेडिटेशन शिबिर पण पार पडणं जोदळे सरसनी जरा असं मार्गदर्शन करं म्हणजे भाव पाहिजे फक्त कराले बट विजास. तर तो कार्यक्रम इतला सुंदर होईना इथला व्यवस्थित चांगल्या एनर्जीमा होईना म्हणजे एकदम अलगद वि घ्या मला काही स्ट्रेससुद्धा होणार नाही. आणि अशा पद्धतीतून मेडिटेशन शिबिर होईना मग आम्ही नावेसनी लिस्ट करी होती जेणेकरून त्यासनं एक व्हॉट्सअप ग्रुप करीसन त्यासनी डेली अपडेट लिस्ट होता असं म्हणून त्या माको सेल्फी काढणारच नाही चालूच होतं मजमा मजमा. यानंतर या काकांत्या नंदुरबारतून येल होतात त्यासना मुलगानं एक स्टॉक मार्केट नाही आहे ते प्रमोशनासाठी. मग ती मीटिंग चालणे 1/4 तास तर ते त्यासले प्रमोशन करणं होतं म्हणीसन मस्त काम करस अपुऱ्या मला तर आवडणं 1 नंबर. आणि त्यासनी फॅमिलीतली क्यूट होती ना देखीसन असं वाटे हे वावं आहे डायरेक्ट या सासू सुना शेत बरं का दोन्ही जण. आणि म्हणजे इथली क्यूट वाटे ना ती फॅमिली. त्यानंतर मग घर गहू मी त्या दिन तो पुरा निघिया तसा दुसरा दिन मग मी सकाळमा शेणपुंजा आवरा कारण आई त्या डोंगरगाव जायला होत्यात. आणि मग मजमा मजमा जयनी हेल्प तून मग व्हिलॉग पण बनाडली तर कारण 8 येवानंतर मी विचार करा होता की मी इथल्या व्हिडिओ बनाडसू इथल्या व्हिडिओ बनाडसू बेकार मटेरियल ले जासू पण टाईमच भेटे नाही व्हिडिओ बनाडायला. म्हणतं चला ते काम करता करता व्हिडिओ पण करली पण कॅमेरा पण हँडल करणारं कोणी नव्हतं आणि स्टँड टी टी माणूस कितलं करीन तरी बिचारा जयना हेल्प तून मी थोडं थोडं करत व्हिडिओ बनाडली त्यात. शेणपूजा आवरानंतर गणकच कामे राहतच पण इथला कोण व्हिडिओ करत बशीन. मग त्यानंतर मंदानाला जाणं होतं संध्याकाळी मंदानाला गवती मम्मी इथली मागे लागली मोठी कानबाई बटेले तू यसनी पाय पडाले मी का बाई यसनी माले म्हणून माहिती पण ती मम्मीन दाख मग त्या आधी संध्याकाळी चाल निघू मी कानबाईना कार्यक्रमले पाय पडाले गवत माय 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 इथलं बेकार इथली गर्दी होती ना डायरेक्ट काय सांगू तुमले. अहो दुसरा दिन ना व्हिडिओ आहे मग पहिला दिन तर जाई उनू मग दुसरा दिन जावानं वाटणं माले पण पहिला दिन गई तू ना तर ते म्हणजे 1 घरतून 3रा घर जावाले मला 1.5 तास लागे तर तिथला बटा लोकेसे त्रास देईन तर त्रास नाही देईन तर म्हणजे ते प्रेमच होतं फोटो काढा ते करा तर इथलू सहालू देत नाही त्यानंतर ते आखो 2 लग्ने पण लागणार
मग तुम्ही म्हण गणक जण म्हणे मोठी कानबाई कस काय बटणे तुम्हाकडे तिथं पाऊस आहे मग बसस आमना म्हणताना मा कोणतरी काका आहेत त्यासले नारे मा कानबाई मातांना साक्षात्कार वय नव्हतं रातले झोपणार तर सकाळ मग स्वप्न मा पण उनत्यात म्हणे आणि बोलण्यात की मला येणं आहे असं काहीतरी होतं ते. मग त्यानंतर बटा गावकरीसनी ठरावं की आपण आते मोठी कानबाई आटे बठाळाने तर त्यामुळे मोठी कानबाई बसली तर सगळ्या खेडापाडांना दूर दूरतून त्यासन्या त्यासन्या कानबाईला येऊन त्यात मोठी कानबाईला भेटाळाले आणि तर दोन लग्ने पण लागणार. मग सुरत साईडना वगैरे एम पीना खूप असा भगत वगैरे पण येलो त्यात चांगल्या चांगल्याला मस्तपैकी कार्यक्रम एकदम मस्त एनर्जीमा पार पडणार. मग तटिंग लगेच निघणू शादाले शादातून जळगावले निघणू प्रमोशनासाठी प्रमोशन व्हिडिओ बनार देऊ ना आता एका अकॅडमीले मग तो व्हिडिओ बनाडा खूप मज्जा आवली तटे पण कौन एडिट करके करने को देगा अभी जतीन वो जो बोल रही ना वो नहीं 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 मैं ये बोल रही हूँ त्या मामाज मामाज मा सजेशन दिला आणि त्या बिचारा त्यासनी मॅडम थोडी तापी गे की तिला तिनं काम करू दे बा बट चांगलं आहे बटास पण शिकासारखं राहस मरू खूप कमी टाइम मा इथलं मस्त शूट होईन वाटणं पण नाही की कवे शूट होई गेन एडिट पण तर टेज करली द दीड दोन तास मग शूट वगैरे खूप मस्त शेती शूट करा नंतर बाय ट्रेनच निघी जाऊ मग एसी मा बुक करली द पण टेन्शन ही राहील तर की कोणी त्रास तर नाही देवा बाबा कारण व एक पायक वेगळी का लगेच बटा गोयावी जायत ना आपण म्हणतो अजून आपण काय इथला फेमस नाही व्हायलेत काय कोणी आपले वयखच नाही म्हणतो मग निघणं मला असं पण ट्रेनना प्रवास खूप आवडत दाखलपणे तर खूप करेल होतं पण आता 15-1 वरीच जाय ना काही अनुभवाने भेटणं पण ज्याने भीती होती ते 20 गे एक एक जण वही खाल्ला लागे माले आणि ताई तुम्ही त्यास ना ताई तुम्ही त्यास ना म्हणजे त्या इतला खुश होतात त्यासले देखील सण मला इतलं बरं वाटणं की अरे या इतला प्रेम करतात सगळ्याजण आणि जवळी बसणार फोटो काढणार खूप त्यानंतर मग मम्मीकडे मंदान आल गहू तटे एक दोन दुकानच ना प्रमोशन कर अश्विनी ताईन त्यासना शाळानं पण प्रमोशन बाकी होतं म्हणता आता ते आठिंगच करले मग व्यवस्थित शूट व्हानंतर थोडा आराम करू म्हणतं पण काही जीवले आराम नाही म्हणा बरं तर ते राणी होती राणीना मदतून थोडं थोडं शूट करली द आमना खेळाना घरी दे का कितला भारी कितलं भारी वाटत असा टोकरवर पहिले कपडा टाकेत काही वरीस नंतर त्या टोकरे पण दिखावत नाहीत आणि असा घरी पण दिखावत नाहीत ज्यासना बोकला मा कपाटा काढेल राहतस मला तर बेकार आवडस म्हणजे मी फॅन येणार या मला एसी मिळत ना घरी नाही आवडतस म्हणकडे मोकार पैसा होणार ना मी तर पुरं असं गावसारखं घर राहस ना टिपिकल लाकडे लुकडेच न बोकला काढेल तसं बांधसो होपसो जल्दी वीज येईन ते त्यानंतर मग मला शादाला जावा आणि इथली घाई लागे कारण 20 दिवस वीज आयलो होतात आणि तटे जावानंतर नवीन रूम तुमले तर माहिती मी दुसऱ्या रूममा शिफ्ट व्हायनो तर ते बट सामान आता तर लावानं आणि तर ते आखू जमबटाडानं बाळांघर म्हणून खूप त्रास होस आता तर सामान करानं तर राहसच पण तटे करमानं पण मेन राज्य आहे तर 2 दिन रडणार की मम्मा या घरात झोप लागत नाही कारण आमले आम्ही त्या रूममा 3 वरी स्वत होत ना त्यामुळे तटे करमी गईत बट आता देखू त्यामुळे म्हणे घर जावानी इच्छा नाही राहते की तटे जावानंतर करमावणे असं थोडं रडू पण ही राहतं कारण मी 9-10 वर्ष इकडेच होतो ना गावकडे मग ते हाई प्रमोशन कर नंतर आम्ही माता भवानी मातानं दर्शन लिद मग शादाल गहू जरासं घर व्हिजिट कराड दिदी जयनी आम्ही वासरेल भेटाड दिद मग आम्ही पुण्यासाठी निघलोत जय थोडासा नाराजच होता कारण आमच्याकडला ट्रॅव्हल काय सांगू तुमले त्यावर कंप्लेंट करनीशे इथलं दाबी दाबी तिकीटलेतच पण ठिकाणवर सर्व्हिस नाही आहे काही नाही आहे तर जेले थोडंसं तो हायवी राहतो की मम्मा बट ठीक आहे भाऊ म्हणतात चाल घर बिडा मागे होतो अशा पद्धतीतून.